त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये बदलली, पण जेव्हा जेव्हा त्यांची काही दिशा बदलली असेल ही समाज हितासाठीच त्यांनी प्रामाणिकपणे मनात भाव ठेवून बदलली होती. या दोघांनीही पण कुठल्या मनात स्वार्थ न ठेवता किंवा कुठल्या निवडणुकीची अभिलाषा न ठेवता किंवा मला माझ्या स्वतःसाठी काय केलं पाहिजे असं न ठेवता त्यांचं आजपर्यंतचं राजकीय जीवन सामाजिक जीवन राहिलेलं आहे समाजाच्या प्रती. आणि म्हणून समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा खूप मोठ्या प्रमाणात आदर आहे. आणि मला आनंद वाटतो की मी जे काय 5 वर्षामध्ये कार्य केलं असेल त्याची आणि मला जे काय अजितदादा पवारांनी साथ दिली होती समाजाप्रती मी जे काही काम केलं असेल त्यांनी ते प्रेरित होऊन माझ्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. माझ्या वडिलांबरोबर या 2 व्यक्तींनी काम केलं आहे. मी त्यांच्या मुलासारखा आहे आणि मी निश्चित प्रकारे मी त्या दोन्ही नेत्यांना वचन देतो की माझं जे काय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्य आहे मी माझ्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या प्रति कायम त्यांचं संरक्षणाची जबाबदारी ही माझी राहील. आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं शिक्षण असेल, त्यांचे सामाजिक प्रश्न असतील, राज्य पातळीवर त्यांना मिळणारा न्याय असेल त्यासाठी मी कायम झटत राहील. आणि ह्या आदिवासी बांधव हा कायम त्यांच्या मनामध्ये समाधान राहील की आपल्यामधलाच एक तरुण अतुल बेनके हे पुढे जाऊन आपल्यासाठी झटत आहेत अशा प्रकारचं मी कार्य करेन. 12 तारखेला कुकडेश्वर मंदिराच्या इथे आपण जाहीर मेळावा घेतोय. त्या मेळाव्याला खुद्द नरहरी जेवढं साहेब आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेतृत्व येत आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काळूदा असतील, मारुती शेठ असतील, त्यांच्या व त्यांच्या हजारो समर्थकांचा आपण प्रवेश कुकडेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये तिथं आपण करतो आहे आणि तो आदिवासी जाहीर मेळावा घेतो आहे. आणि आदिवासी समाज बांधवांना महायुती सरकाराकडून लिंबवाना अजितदादांच्या माध्यमातून जे काय आम्ही काम करतो आहे किंवा जे जे गैरसमज त्या समाज बांधवांप्रती निर्माण करण्याचं काही लोक जाणीवपूर्वक काम करतात आहे ते सर्व प्रबोधन करणं, घराघरापर्यंत जाणं, बांधापर्यंत जाणं, शिवारापर्यंत जाणं, वाडी वस्ती तांडा पठारावर जाणं हे सगळं काम आम्ही एकत्रितपणे ते करूयात आणि चांगल्या प्रवाहाच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे हा सर्व आदिवासी समाज बांधव जसं ताकदीने उभा होता तर इथून पुढेही आम्ही कर्तव्यातून विकासातून समाजाच्या हिताच्या माध्यमातून हा समाज आमच्या पाठीमागे उभे राहील याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा काळूदादा आणि मारुती शेठचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्हाला कायम अभिमान वाटेल की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि समाज हितासाठी आपण चांगला निर्णय घेतला हे कायम तुमच्या मनामध्ये अभिमान वाटेल. अशा प्रकारचं कार्य या तालुक्याचं नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा प्रमुख म्हणून मी असेल, संजय काळेसाहेब असतील, पोपटनावा रावते असतील, आमचे सगळे बांधव असतील, किशोर रामदेव साहेब असतील, आमचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे इथं आहेत, असे अनेक सांगडे साहेब आहेत, आमचे कमलताई शिरसंदे आहेत, असे सर्वजण आम्ही कायम त्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद. संजय काळेसाहेब आपले 2 मिनिटं मनावर व्यक्त करा. नमस्कार. आज मला एक वेगळा आनंद झालेला आहे, एक आनंदाचा क्षण म्हटलं तरी चालेल. जुन्नर तालुक्याच्या त्याच्यामधल्या निवडणुकीच्या मध्ये की आज विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. आतुरशेठ म्हटलं तसं खरी गोष्ट आहे. माझा येतो आतुरशेठ आपण जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या माझे बांधव फार मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या वडील सहकारवाची कला चौधरा पाळे वल्लभ बेनके साहेब यांनी आदिवासी समाजासाठी त्यांच्यामध्ये राहून अनेक वर्ष काम केलेलं आहे. कैलासवाशी कृष्णराव मुंडे साहेब यांना निवडून आणण्यामध्ये आमदार करण्यामध्ये माझ्या वडिलांचं मोठं योगदान होतं. त्या काळात आम्ही लहान होतो फार, सगळ्या तालुक्याला माहिती आहे, एक वेगळी नाळ अशी होती. आणि आतुरशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून हैदराज पवार अर्थमंत्री आहेत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाचं असं मी पण 1-2 वेळा तिथे होतो, मंत्रालयात होतो, काळूशेठ शिरकते आणि आमच्या वायर साहेबांचा आणि सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांचा अनेक वर्षात एवढा प्रश्न रखडला होता कारखान्याचा. तिथं 12 कोटी रुपये तिथे मंजूर केलेले आहेत आणि तिथं आत्ता म्हटल्याप्रमाणे निधी तो 2 कोटी येणार आहे वगैरे आहे मंजूर केलेले आहेत. हे मार्गी लागणारे रस्त्याचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत.
कुठे छोडायचं पण मी लहानपणापासून ऐकतो. मी तर 30 वर्षापासून मी लहानपणापासून ऐकल्यापासून बरोबर ना गोविंदराव ते मंदिर जीर्णोद्धार करायचं जीर्णोद्धार करायचं मला काही कोणावर बोलायचं नाही. पण आज अतुल शेठ बिडके एक आमदार या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवारसाहेबांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये दिलेले काम सुरू झालं. हे नुसतं माझ्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत नाही तर कुकडेश्वर प्राचीन मंदिर आहे हे धुंदर तालुक्याचं आराध्य दैवत आहे पुणे जिल्ह्याचं मोठं आराध्य दैवत आहे. आणि तिथं त्याला मी पण आज सांगतो मला पण जे मी जरी आमदार नसतो मला तेवढा अधिकार आहे. मी पण तेवढ्या अभिमानाने सांगतो की माझ्या कुकडेश्वराचा जीर्णोद्धार म्हणेल तितके पैसे किती कोटी रुपये लागले तरी तेवढा अजितपूर आपण आंड्याश्वर आणणार नाही. तो किती कुठे काय आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि प्राचीन मंदिर आहे फार पुरातन आहे ही शाश्वती आहे. आणि काळूशेठ शेळकंदी असतील वायाळसाहेब असतील हे आदिवासी समाजात अनेक वर्ष मी पाहतो काम करतात आमचे गोविंदराव आंबेरेत आहेत दिसराव आणि आज सर्वच आज आमचे तहसीलदार आमचे दिसले तिथं कचोरे साहेब पण आहेत सगळे अनेक मान्यवर एज्युकेटेड लोक आहेत सगळे आहे. ते आपल्याला डोळसपणे गेलं पाहिजे की खऱ्या अर्थाने कोण करतं हे खोटं आश्वासन नाही ही केलेली कामं आहेत आणि भविष्यात निश्चित करणार. माहितीच्या माध्यमातून देखील केवळ निवडणुकीपुरतं आलेलं नाही हे त्यांना माहिती आहे त्यांना तळागाळातलं माहिती आहे. आणि म्हणून मनापासून तुमचं राष्ट्रीय पक्षात स्वागत करतो आमच्या काळूशेठ शेळकंदी आमच्या मारुतीशेठ वायाळचं इथं राहायचं आणि त्याच्यावर सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरंच मनापासून स्वागत करतो. आणि निश्चित आदिवासी समाजाच्या मागे देखील राष्ट्रवादी पक्ष असेल अतुलशेठ असेल मी असेल अजिता आम्ही सर्व कार्यकर्ते हे भक्कमपणे उभे राहू. आणि तुम्हाला अतुलशेठ म्हणले तर खऱ्या अर्थाने काळूशेठ काय असेल पुढं तिथं आम्ही पण भक्कमपणे तुमच्यासाठी लढू. तुम्हाला मानाचं पान दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला अभिमान वाटेल माझ्या आदिवासी बांधवांचं पान आपण दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो. धन्यवाद. की 2014 शिवसेना आत्ताची जी उभा टगट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आम्ही गेलो होतो तो याच कारणासाठी की हा प्रश्न आमचा हिरडा कारखान्याचा सुटावा म्हणून सुटला परंतु तो प्रश्न काही सुटला नाही 5 वर्षामध्ये. आणि मग सातत्यानं आम्ही अतुल शेठ बँकेबरोबर किंवा आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे त्यावेळेला कधी अतुल शेठ किंवा तुम्ही पक्षात या तरच तुमचं काम करतो असं कधी म्हटले नाही. परंतु आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला त्याने आम्हाला सहकार्य केलं अधिकार सुरू केलं होतं आणि प्रशासकीय पातळीवर ज्या ज्या अडचणी आल्या त्या दूर करत करत सुरू होती. कारण कारखाना एक अशी वेगळी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये किती एका डिपार्टमेंटशी निगडीत नाही त्यांच्यात सहकार कृषी पणन फलउद्यान अशा वेगवेगळ्या मंत्र्याकडे ती फाईल आणि आदिवासी विभागामध्ये असेल आणि असं 6-7 विभागामध्ये ती फिरत असताना तिचं जे रुटींग आहे ते सगळं सॉल्व करत करत शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं म्हणजे त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली जी आर निघाला फक्त पैसे अलॉटमेंट व्हायचे होते ते फक्त होऊ शकले नाही त्याच्यात काही तांत्रिक अडचणी थोडेफार होत्या आणि ते आता दूर झाले. तुमच्यासोबत कोण कोण आले पक्ष म्हणजे किती लोकांची संख्या ते आता आमचे सगळे तरुण जे कार्यकर्ते आमच्याबरोबरचे आहेत ते जवळजवळ आमच्याबरोबर सगळेच आहेत ते आमचे जे पूर्वीपासून आमच्याबरोबर होते ते आता या ठिकाणी सगळेच आले नाही. आता 12 तारखेला साहेब सांगतात तसं त्या ठिकाणी दिसतील आमचे सगळे सहकारी. कारखान्याच्या हितासाठी तुम्ही बँकेसाहेबांसोबत आलात आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा पक्ष बदलणार का अजित पवारांच्या पक्षामध्येच राहणार? नाही आम्हाला आमचं जे आमचं स्वप्न पूर्ण करणार आहे त्याची आम्हाला खात्री झाली की अतुल शेठ बेनके हेच आमचं कारखाना पूर्ण करणार आणि मग कायमस्वरूपी त्याच्याबरोबर आम्हाला राहणं वागत आहे. कारण कारखाना चालू होईपर्यंत आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत कारण कारखाना निधी पडला म्हणजे कारखाना पूर्ण झाला असं होणार नाही. तर त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करत करत कारखाना चालू झाला पाहिजे आणि जर अतुल शेठच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालू झाला तर त्यांना सोडून जाण्याचा आमचा काही प्रश्न नाही. मारुतीजी तुम्ही तुमच्या भागातले आदिवासी नेते देवराम लांडे उभे आहेत तुम्ही मागे एक मेळावा घेतला त्यांनी एकत्र पाठिंबा द्यायचं नियोजन केलं आज तुम्ही ह्या पक्षात प्रवेश करताय? नाही पाठिंबा वगैरे काही नाही आहे. खरं तर निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु गेल्या मागच्या काही कार्यकालातला जर विषय पाहिला तर समाज म्हणून जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला समाजाचा उमेदवार आम्ही देण्याचं आमचं जे काही नियोजन होतं म्हणजे काळूदादा असतील त्याच्या अगोदर रघुनाथ तिकडे 2 वेळा होते त्यानंतर 2014 मी स्वतः होतो त्याच्यानंतर 2019 डॉक्टर विनोद केदारी म्हणून होते. तर सर्वप्रथम क्षेत्र कुकडेश्वर देवस्थान या ठिकाणी सर्व समाजाची बैठक व्हायची आणि बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये जर निर्णय झाला उमेदवार उभा करायचा तरच आम्ही सगळी मंडळी त्या उमेदवाराच्या पाठीमागे जात होतो. परंतु यावेळेस तशी ती परिस्थिती नाही आहे आणि म्हणून
त्यांनी एखादा उमेदवार जर मनाने उभा राहत असेल तर त्याला त्याच्या मागे समाजाने का जावं असाही भी महत्त्वाचा विषय आहे. आशियाना हॉटेलमध्ये बैठक तुम्ही आयोजित केली होती, त्याचं सूत्रसंचालन तुम्ही करत होता. तो निवडणूक प्रक्रियेच्या अगोदरचा विषय होता, निवडणूक प्रक्रिया लागल्याच्या नंतरचा विषय नव्हता तो. आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा अशा प्रकारची त्यावेळेची ती पत्रकार परिषद आयोजित केलेली होती किंवा मेळावा आयोजित केलेला होता. निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची त्यावरती बैठक घेतलेली नाही आणि जो काही उमेदवार आहे त्यांनी सुद्धा समाजाची बैठक घेतलेली नाही, त्यामुळे समाजाचा आणि त्या उमेदवारीचा काही विषय राहिला नाही. आणि दुसरी गोष्ट, जो उमेदवार आहे तो आत्तापर्यंत काळूदादा असेल मी असेल आम्ही सुद्धा आदिवासी समाजाचेच उमेदवार होतो, आम्ही काही इतर प्रवर्गातले उमेदवार नव्हतो. त्यामुळे त्या उमेदवाराने आम्हाला कधी पाठिंबा दिलेला नाही किंवा समाजाच्या विचाराने कधी तो चाललेला नाही, त्यामुळे आम्ही त्याला का पाठिंबा द्यावा हा आमचा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून जो माणूस चांगल्या पद्धतीनं काम करतो, जो माणूस चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि निवडणुकीच्या निमित्तानं एक समाजाच्या उमेदवार मारुती वायाळ जेव्हा 2014 होता, एक मी माझी परिस्थिती नाजूक होती परंतु समाजाने ठरवलं, कारण आमच्या आदिवासी समाजामध्ये साधारण 4 ते 5 उमेदवार उभे होते, परंतु एक त्याच्यावरती कमिटी नियुक्त केली आणि कमिटी नियुक्त करून सर्वसामान्य लोकांनी कल दिला की बा मारुती वायाळ हेच उमेदवार करायचे. आणि म्हणून त्या पद्धतीने मी उभा राहिलो आणि जे काय आज उमेदवार उभे आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली परंतु त्यांनी त्यावेळेस आमचं ऐकलं नाही. आमच्याकडं 10-10, 20-20 लाख रुपयाची जेव्हा मागणी केली जाते तेव्हा आम्ही ती पुरवू शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही त्यांना का पाठिंबा द्यायचा, उद्या काळूदादा असेल मी असेल आमच्याकडे जर अशा प्रकारची जर मागणी होत असेल तर आम्ही समाज पण काही वेडा नाही ना. कोणी मागणी केली तुमची? जे उमेदवार आहेत वंचित आघाडीची, त्यांनी मागणी केली होती 2014 माझ्याकडे. किती रुपयाची? त्यावेळेस 20 लाख रुपयाची मागणी केली होती. माझ्या शेवटी मी 10 लाख रुपयाची तडजोड करायला तयार होतो, तरी सुद्धा ते आले नाही, त्यामुळं मी ते काय माझ्याबरोबर आले नाही, त्यामुळे मी पण यावेळेस त्यांच्याबरोबर नाही. पाठिंबा देण्यासाठी पैसे माहिती हो माता आठवलं का तुम्हाला? नाही आठवलं म्हणजे आता निवडणूक विधानसभेची आली तेव्हाच आठवणार ना, इतर वेळेस बोलण्याचा काही संबंध येत नाही. तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी असं ते सांगतायत, आता आमदार अतुल बेनके आणि आदिवासी भागातून किती मतधिक्य मिळेल? समाज सुज्ञ आहे, कुणाच्या मागं जायचं आणि कुणाच्या मागं जायचं नाही. प्रत्येक गावागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये 5-5, 10-10 कोटीचा निधी अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून विकास कामाचा निधी आलेला आहे. समाजाची जी काही संस्था आहे कुपनेश्वर आदिवासी हिरडा संस्था, त्या संस्थेसाठी जवळजवळ 12.90 कोटी रुपयाची मंजुरी भेटली, त्यापैकी शासनाने नाबार्डचे कर्ज देण्यासाठी तुर्तास 2 कोटी देण्याचं आश्वासित केलेलं आहे. परंतु काही आचारसंहितेच्या टेक्निकल अडचणीमुळे ती रक्कम वर्ग होऊ शकली नाही, परंतु आम्हाला खात्री आहे की ही समाजाची संस्था मोठी करत असताना, समाजाच्या संस्थेची वाटचाल होत असताना अतुल शेठ बेनके हे खंबीरपणे आमच्या समाजाच्या पाठीमागे उभे राहतील. आणि म्हणूनच आम्ही सर्व उपस्थित बांधवांनी निर्णय घेतला की अतुल शेठच्या बरोबर राहून त्यांना बळकट करणं, त्यांना निवडून आणणं नुसतं पाठिंबा नाही तर त्यांना प्रत्येक घराघरामध्ये पोचून त्या ठिकाणी समाजाची व्यवस्था आणि समाजाचा आधार देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही नक्की सर्वांनी घेतलेली आहे.